या की लोकसभेमध्ये जे नुकसान व्हायचं होतं या ठिकाणी ते नुकसान या ठिकाणी महायुतीचं झालेलं आहे, महायुतीच्या उमेदवाराचं झालंय. विधानसभेचा ट्रेंड काय असेल हे मी आजच सांगणार नाही, येणारा काळ ठरवेल. आज बोलणं थोडस फार लवकर होईल, आणखीन 3 महिने जायचे. 3 महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढवत असताना त्यावेळेस काय परिस्थिती होईल याचा आज चिकित्सा होऊ शकत नाही, त्याचं अवलोकन पण आज होऊ शकत नाही. योग्य वेळेला मी त्यावेळेस बोलेन. नवनिर्वाचित खासदारांनी तुमचे विशेष आभार मानलेले आहेत. त्यांची बुद्धी एवढी काही परिपक्व नाही आहे की त्याच्यातून अशा पद्धतीचे आभार त्यांनी व्यक्त कराल, आणि तेही माझे आणि सुरेश दसांचे. याच्या पाठीमागे पूर्णपणानं संभ्रम निर्माण करणं आणि संभ्रम निर्माण करून कुठंतरी वितुष्ट निर्माण करून पुन्हा एकदा पेटलेल्या वातावरणात आपली भाकर बांधून घ्यायची या संदर्भातला एक स्टेटमेंट त्यांचं दिसतं.